मित्रांनो, ही गोष्ट आहे क्रिकेटची आणि क्रिकेटपेक्षाही जास्त सचिनची। क्रिकेटमुळे सचिन देव बनला, पण त्याला अरबपती ज्या माणसाने बनवलं त्या माणसाबद्दल आज मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे। वर्ष होतं 1993। मनमोहन सिंग यांच्या खाऊच्या धोरणामुळे आपल्या घरातल्या टी व्हीप्रमाणे ब्लॅक अँड व्हाईट असलेलं क्रिकेट आता कलर झालं होतं। नुकताच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अगदी शिंप्याकडून शिवलेला पांढरा शर्ट पॅन्ट जाऊन व्यवस्थित कलरफुल जर्सी आली होती। पाकिस्तानने हा वर्ल्ड कप जिंकला होता, त्यामुळे पुढचाच म्हणजे 1996 वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला होता। आता त्या काळात सुद्धा पाकिस्तानची इमेज एक गरीब देश अशीच होती। एवढी मोठी सिरीज आयोजित करायचं त्यांना झेपणार नाही असंच ICCIला वाटलं होतं। म्हणून या वर्ल्ड कपचं भारत, पाक आणि श्रीलंका यांनी मिळून आयोजन करावं असे आदेश आले। पाकिस्तान हो म्हणालो, पण त्यांची एक अट होती की फायनल आमच्याकडेच असायला पाहिजे। मागच्या वेळी म्हणजे 87 वर्ल्ड कप झालेला, त्यात फायनल कलकत्त्याला झालेलं होतं, म्हणून यावेळी हक्क आमचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं। भारतातर्फे बोलणी करायला अस्सल मारवाडी जगनमोहन दालमिया गेले होते। त्यांनी जास्त ताणलं नाही, खाऊ दे म्हणत फायनल मॅच पाकिस्तानमध्येच होणार म्हणून सांगितलं, पण निगोसिएशनमध्ये या मॅचचे ब्रॉडकास्टिंगचे अधिकार आपल्या पदरात पाडून घेतले। जगनमोहन दालमिया हा 12 गावचं पाणी पिलेला माणूस होता, हे पाकिस्तानला उशिरा कळालं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती। नुकतंच BCCIने भारत इंग्लंड टेस्ट सिरीजचे ब्रॉडकास्टिंगचे राईट्स विकत घेतले होते, तेही 22 कोटी रुपयांना। आपल्या हातात सोन्याचं अंडं देणारी कोंबडी गवसली आहे याचा अंदाज त्यांना आला होता, म्हणून दालमिया शेठने फायनलचा मान पाकला देत सोन्याची कोंबडी आपल्या हातात ठेवली। दालमियांनी वर्ल्ड कप ब्रॉडकास्टिंगचा लिलाव काढला। ट्रान्स वर्ल्ड इंटरनॅशनल नावाच्या कंपनीने तब्बल $85 लाख बोली लावत हा लिलाव जिंकला। सगळं झालं, पण एक प्रॉब्लेम आला। BCCIने त्यांना काही रक्कम अगोदर उचलून द्या असं सांगितलं होतं, पण ट्रान्सवर्ल्डवाल्यांचं म्हणणं होतं हे शक्य नाही। दालमिया या बाबतीत कडक होते, त्यांनी पुढचं नियोजन केलेलं होतं। जगातला आजवरचा सर्वात भव्य दिव्य क्रिकेटचा वर्ल्ड कप आयोजित करून दाखवायचं त्यांचं स्वप्न होतं। यासाठी स्टेडियम दुरुस्त करणं आणि इतर गोष्टींसाठी बराच खर्च होणार होता। याचबरोबर असोसिएट देश पैसे गुंतवून क्रिकेटच्या पॉलिटिक्समध्ये आपला खुंटा बळकट करायचा असा त्यांचा इरादा होता। एवढं सगळं पुढची बांधणी केली आणि ट्रान्सवर्ल्डवाल्यांनी ऐनवेळी माती खाल्ली। अखेर BCCIने ट्रान्सवर्ल्डवाल्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं। वर्ल्ड टेल नावाची एक नवी पार्टी त्यांना मिळाली होती। लंडनमधल्या एका अपार्टमेंटमध्ये BCCIचे अध्यक्ष बिंद्रा आणि जगनमोहन दालमिया यांच्यासोबत डील करायला वर्ल्ड टेलचा एक तरुण आला होता। नाव होतं मार्क मॅक्स रेनस। नाव इंग्लिश असलं तरी गाडी भारतीय होता, बेंगलोरचा, शिकला अमेरिकेत, तिथे टेलिव्हिजन प्रोडक्शनचा डिप्लोमा करून आलेला होता। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केलेली होती, पुढे स्वतःची कंपनी स्थापन केली आणि फुटबॉल वर्ल्ड कप, स्कीइंग वर्ल्ड कप ब्रॉडकास्ट करून दाखवले। तो सेल्समनशिपचा बाप होता। तो दालमियाबरोबर बोलणी करायला आला, पण गंमत म्हणजे या मार्कने क्रिकेट बघून 10 वर्ष झाली होती, यातून किती पैसे मिळवता येतील याचा काही त्याला अंदाज नव्हता। दालमियांनी थेट सांगितलं, ट्रान्सवर्ल्ड आम्हाला $85 लाख देते, तुम्ही $1 कोटी देत असाल आणि त्यातले 25 लाख ॲडव्हान्स देत असाल तर हे कॉन्ट्रॅक्ट तुमचं। मार्कने होकार कळवून टाकला। अनेकांनी त्याला खुळ्यात काढलं, मारवाड्यांनी तुला गंडवलं असं सगळ्यांचं म्हणणं होतं, पण मार्क आपल्या म्हणण्यावर ठाम होता। त्याच्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क होती, पण गड्याने डेअरिंग केलं। हा जुगार कामी आला। 1996 वर्ल्ड कपमध्ये पठ्ठ्यानं $1 कोटी लावले आणि $2 कोटी कमावले। हाच तो काळ होता जेव्हा क्रिकेट आणि सचिन हिरो म्हणून समोर येत होते। सचिनने ओपनिंगला बॅटिंगला यायला सुरुवात केली होती। वकार युनूस, ॲलन डोनाल्ड, शेन वॉन सारख्या दिग्गज बॉलर्सची त्याने पिसं काढली होती। त्या वर्ल्ड कपमध्ये पण सचिन चमकला। प्रत्येक मॅचनंतर त्याची हवा वाढत चालली होती। वर्ल्ड कप सुरू असतानाच त्याला अनेक स्पॉन्सर्स भेटून चालले होते, आमच्या जाहिराती कर म्हणून सांगत होते, पण सचिन आपलं कॉन्सन्ट्रेशन बिघडू नये म्हणून कोणालाच भीक घालत नव्हता। अखेर त्याची भेट रवी शास्त्रीने मार्क मॅक्सवेलस सोबत घालून दिली। अटल सेल्समन असणाऱ्या मार्कने सचिनला साईन करून टाकले। सचिनने कुठल्या जाहिराती करायच्या, त्याच्या बॅटवर कोणाचा लोगो असणार, त्याच्या शर्टवर कशाचं नाव असणार, हे सगळं आता मार्क ठरवणार होता। त्या बदल्यात सचिनला ₹करोडो तो देणार होता। एका मराठी प्राध्यापकाच्या घरात जन्माला आलेला सचिन रमेश तेंडुलकर या पैशाच्या गणितापासून खूप लांब होता।
साधारण 20-22 वर्षाच्या सचिनला आपण एक ग्लोबल ब्रँड आहोत हेच माहीत नव्हतं. मार्कने या हिऱ्याला पैलू दिले. क्रिकेटमध्ये पैसा आहे आणि मॅच फिक्सिंग वगैरे न करता आपल्या मेहनतीने योग्य तो पद्धतीने पैसा कमवता येतो आणि श्रीमंत होता येतो हे मार्कने सचिनला दाखवून दिलं. त्याआधी सचिनला वर्षाला 5 जाहिराती करून 15 लाख रुपये मिळायचे. मार्कने त्याच्यासोबत 5 वर्षाचा करार केला आणि वर्षाला 27 कोटी रुपये मिळवून देण्यास सुरुवात केली. या एकाच डीलमध्ये सचिन जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू बनला. टीमचे सगळे खेळाडू मिळून जेवढे कमवत नाहीत त्याच्या 3 पट पैसे सचिन एकटा कमवत होता. आता आपले काही सत्वशील गरीब पत्रकार मंडळी असतात ज्यांना जुन्या रेडिओच्या जमान्यात राहायचं असतं, त्यांनी यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली. क्रिकेट म्हणजे पैशाचा बाजार करून ठेवलाय वगैरे वगैरे. अशातच अझरच्या मॅच फिक्सिंगच्या चर्चा जोर दबक्या आवाजात सुरू झाल्या. पण या सगळ्यात सचिनच्या वतीने रवी शास्त्रीने उत्तर दिलं. इतिहास में पहली बार एक भारतीय एथलीट को डिजर्विंग वैल्यू मिल रहा है. यह आसानी से मिलने वाली बड़ी रकम नहीं है. ये कहानी उस लड़के की है जिसे वो पैसा मिल रहा है जो वर्थ वो डिजर्व करता है. एक लड़का जिसे लिटिल मास्टर सुनील गावस्कर, ग्रेग चैपेल जैसा टेक्निक और व्यू रिचर्ड जैसा आक्रामकता बना बनाता है. शास्त्री ने अपने फेमस ट्रेसिंग लाईक बुलेटच्या स्टाईलमध्ये आर्ग्युमेंट केलं आणि गोरगरीब पत्रकार जनता शांत झाली. मार्कने सचिन तेंडुलकरसोबत केलेला करार त्याच्यासाठी लॉटरी ठरली. पुढच्या 3 वर्षात सचिनने संपूर्ण क्रिकेटवर राज्य केलं. 1998 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शारजा सिरीजमध्ये तर त्याने केलेल्या सलग 2 सेंचुरी चमत्कारच मानल्या गेल्या. मॅन ऑफ द मॅचची सिरीज म्हणून शारजाच्या अरब शेखने दिलेली भारी कारमध्ये बसून सचिन राईड मारत होता तेव्हा सगळ्या भारतीयांची कॉलर दाट झाली होती. इफ क्रिकेट इज रिलिजन देन सचिन इज अ गॉड हे बॅनर आता जगभर जळकायला लागलं होतं. सचिनच्या मेहनतीला मार्कने पैशात रूपांतर केलं होतं. 2001 साली वर्ल्ड ट्रेडने सचिनसोबत 100 कोटी डॉलरचा करार केला, म्हणजेच सचिन अरबपती झाला होता. एक क्रिकेटर एवढं कमावू शकतो हे कोणी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं. गल्लीत बॅटबॉल खेळतोय म्हणून पोराला बडवणारे पालक त्याला आता कोचिंग क्लासला पाठवू लागले होते. सेहवाग, युवराज, कोहली, धोनीपासून ते आजच्या रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेपर्यंत अनेक पिढ्या सचिन बनायचं हे स्वप्न घेऊनच आल्या. फक्त सचिनच नाही तर मार्कने गांगुली, आगरकर, रॉबिन सिंगपासून ते शेन वॉनपर्यंत कित्येक क्रिकेटर्ससोबत साईन केले. फक्त त्याचा सगळ्यात लाडका खेळाडू आणि गाववाला द्रविडसोबत त्याला करार करता आला नाही. याचा अर्थ असा नव्हता की मार्क जे करेल त्यात त्याला यश मिळत होतं. त्याचं आणि जगनमोहन दालमी यांची भांडणं देखील जोरदार गाजली. अगदी BCCIने त्याला कोर्टात देखील खेचलं होतं. श्रीलंका बोर्डासोबत सुद्धा त्याचा पंगा झाला होता. अगदी दादा गांगुलीसोबत भांडण होऊन त्यांचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा मिटलं होतं. शेवटपर्यंत टिकलेला एकमेव क्लायंट म्हणजे सचिन होता. मार्कने जगाला क्रिकेट किती भव्य आहे हे दाखवून दिलं. पुढचं IPL 2020 वगैरे प्रकार सगळे त्याच्याच स्वप्नांवर उभे राहिलेले आहेत. मार्क क्रिकेटच्या विश्वात विजयासारखा चमकला, पण त्याची एक्झिट देखील तशीच अनपेक्षित होती. 27 जानेवारी 2002 रोजी मध्य प्रदेशहून टाटा सुमोमध्ये निघालेल्या मार्कचा टायर फुटून ॲक्सिडेंट झाला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी भारताची कानपूरमध्ये इंग्लंडसोबत मॅच होती. सगळे भारतीय खेळाडू आपल्या दंडावर काळी फीत बांधून मैदानात उतरले. सचिनने त्या दिवशी 67 बॉलमध्ये 87 रन्स बनवले होते. त्या दिवशी भावुक होऊन सचिन म्हणाला, ये बहुत बड़ा व्यक्तिगत नुकसान हुआ है. यावर इयान चॅपल म्हणाला, मार्क म्हणजे भारतीय क्रिकेटचा कॅरी पॅकर होता. त्याने भारतीय क्रिकेटचा टेलिव्हिजनचा कव्हरेज कायमचाच बदलून टाकला होता. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका, कारण आम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.